नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रिचिंग नॉलेज। अपन एमएस एक्सेल चे बरेच वीडियो बघितलेले आहेत आणि ह्याच वीडियो सीरीज मध्ये आज अपन बघणार आहोत स्प्लिटिंग कॉलम्स। कॉलम स्प्लिट कसे करायचे आणि त्याचा फायदा काय, मुळात त्याचा काय उपयोग आहे किंवा नाही, आणि त्यासोबतच दुसरा सुद्धा पॉइंट तुम्हाला इथंच दिसत असेल, कनेक्टिंग द वर्कशीट्स। दोन वर्कशीट एकमेकांना कनेक्ट कशा करायच्या, जोडायच्या कशा, तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात एमएस एक्सेल मध्ये। इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक शीट आहे, इथे आपण एका नवीन शीट मध्ये घेऊ, ब्लँक शीट मध्ये बघूयात। थोडीशी साईज वाढवत आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित दिसावं आणि समजावं की आपण काय करत आहोत, ठीक आहे। आता स्प्लिट करण्यासंदर्भात दोन गोष्टी आहेत। मुळामध्ये तुम्ही जे काही कॉलम लिहित आहात किंवा कॉलम मध्ये जी काही तुम्ही माहिती लिहित आहात, या माहितीला अतिशय सोप्या पद्धतीने वेगवेगळे करणे म्हणजे त्या कॉलमला स्प्लिट करणे, ठीक आहे। दोन गोष्टी आहेत, स्प्लिटिंग संबंधात दोन गोष्टी येतात। सगळ्यात पहिल्यांदा एक दाखवतो मी, ज्याचा तुम्हाला उपयोग आहे किंवा नाही हे समजेलच। हे बघा, मी एक कॉलम निवडलेला आहे, इथे क्लिक करत आहे मी A1 वर, आणि A1 वर क्लिक केल्यानंतर व्ह्यू मेनू मध्ये तुम्ही जायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल स्प्लिट। स्प्लिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं बघा, हे इथून जे आणि केच्या मध्ये एक डिव्हिजन तयार झालेलं आहे, बरोबर आहे। म्हणजे नीट बघा, आता या लाईनवर मी क्लिक केलं आणि उजवीकडे सरकलं किंवा हे जे डिव्हिजन आहे, हे जे पार्टिशन आहे, हे उजवीकडे सरकवले की बघा, इथे तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली एक प्रकारे त्याचीच एक कॉपी दिसते, बरोबर आहे। म्हणजे हे दोन कॉलम पुन्हा स्प्लिट होऊन इथे बघा त्याची एक रिप्लिकेशन तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने इथे तुम्ही ह्याचं सुद्धा रोचं सुद्धा काय करू शकता, डुप्लिकेशन करू शकता। नीट बघा, स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत असेल 10-11, इथे बघा ह्या 10-ला, त्यानंतर इथे बघा हा 11-11 सुद्धा खाली आहे आणि 10 सुद्धा खाली आणि वर दोन्ही ठिकाणी आहे, ठीक आहे। तर हे एक स्प्लिटिंगचं हे सुद्धा एक उदाहरण आहे, पण महत्वाचं काय आहे स्प्लिटिंगचं, तर ते मी आज दाखवण्याचा प्रकार तुम्हाला प्रयत्न करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कॉलममध्ये काहीतरी लिहिलेलं असलं पाहिजे, काहीतरी डेटा असावा तुमच्या कॉलममध्ये। चला तर मग इथे आपण काहीतरी डेटा टाईप करूयात, उदाहरणार्थ इथे आपण घेऊ श्री राम, ठीक आहे। त्यानंतर त्याच्या खालोखाल लगेच आपण घेऊ श्री कृष्ण, ठीक आहे। त्या खालोखाल आपण लगेच एका ह्याच्यात घेऊ श्री श्याम, ठीक आहे। आता हे जे काही आपण टाईप केलेला कंटेंट आहे, या कंटेंटला आपण सिलेक्ट करूयात आणि या सगळ्यांची साईज इक्वली आपण वाढवूयात, ठीक आहे। इथे दिसते तुम्हाला ही इक्वली आपण ती साईज वाढवलेली आहे। आता त्यानंतर या कॉलमची साईज सुद्धा व्यवस्थित रिसाईज करून घ्या। आता तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता आपण काही डेटा टाईप केलेला आहे, या डेटाला जर तुम्हाला अजून व्यवस्थित पद्धतीने डिवाइड करायचा असेल तर कसं, नीट बघा, सध्या आपण आहोत होम मेनू मध्ये, डेटा सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर तुम्ही यायचं आहे डेटा या मेनू मध्ये, आणि इथे आल्यानंतर तुमच्या समोर एक ऑप्शन दिसेल ज्याचा आपण कॉलम स्प्लिट करण्यासाठी फायदा करू शकतो। इथे बघा टेक्स्ट टू कॉलम्स, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स येईल, ह्या डायलॉग बॉक्स मध्ये काही माहिती दिलेली आहे, काही ऑप्शन्स दिलेले असतील, ठीक आहे। हे बघा डायलॉग बॉक्स तुमच्या समोर ओपन झालेला आहे, याला थोडं साईडला घेतोय। नीट बघा, आपण इथे तीन ऑप्शन जे टाईप केले ते दिसत आहेत। इथे तुम्ही ऑप्शन निवडायचा आहे डिलिमिटेड, ठीक आहे। म्हणजे बघा, कॅरेक्टर सच एज कॉमाज ऑर टॅब सेपरेटेड इच फील्ड, म्हणजे सर्व यामध्ये इन्क्लूड होतं, ठीक आहे। याच्यानंतर इथे तुम्ही क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे टॅब वगैरे सिलेक्टेड असेल तर हे तुम्ही काढू शकता आणि तुम्ही कॉमा स्पेसेस वगैरे सिलेक्ट करा। म्हणजे जर तुम्ही जी काही माहिती भरली, यामध्ये कॉमा असतील, स्पेसेस असतील, यानुसार तुमची माहिती ही स्प्लिट केली जाईल, डिवाइड केली जाईल, क्लासिफाय केली जाईल, ठीक आहे। यानंतर इथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फॉर्मॅट जनरल टेक्स्ट डेट वगैरे, ठीक आहे, ते आपण जनरलच राहू देऊयात। आणि इथे आता तुम्ही क्लिक करायचं आहे फिनिश बटनवर। फिनिश बटनवर क्लिक केल्यानंतर इथे बाजूलाच तुम्हाला दिसत असेल की पहिला कॉलम हा पूर्णपणे विभाजित झालेला आहे। नीट बघा, याला मी पूर्ण सिलेक्ट करत आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे पूर्ण हा पहिला कॉलम डिवाइड झालेला आहे। बघा, हा आणि हा हे आधी सगळे एकाच कॉलम मध्ये होतं आणि आता मात्र हे दोन वेगळ्या कॉलम मध्ये डिवाइड झालेला आहे, स्प्लिटिंग कॉलम। नीट बघा, पहिलं काय होतं इथे दिसेल तुम्हाला, पहिली माहिती होती ही अशा पद्धतीने एकाच कॉलम मध्ये होतं सगळं काही, दिसतंय का बघा, ठीक आहे, सगळं एकाच कॉलम मध्ये होतं। याला आपण
तर काय केलं, स्प्लिट केलेलं आहे आणि ह्या स्प्लिट केलेल्या माहितीला आपण अजून छान पद्धतीने दाखवलेला आहे. मी इथे थोडंसं बाजूला सरकवतो बी ह्या बी कॉलमला आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. या बी कॉलममधली साईज सुद्धा मी आत्ताच वाढवून ठेवतो म्हणजे तुम्हाला अजून छान पद्धतीने दिसेल. चला पुन्हा एकदा बघा, ह्या सगळ्या माहितीला तुम्ही काय करायचं, ह्या पूर्ण कॉलमला सिलेक्ट करायचं आहे, डेटा मेनूमध्ये यायचं आहे, टेक्स्ट टू कॉलम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर एक डायलॉग बॉक्स येईल, ह्यामध्ये डिलिमिटेड सिलेक्ट असू द्यायचे, नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे, कॉमा स्पेसिस असू द्या म्हणजे नावामध्ये जर कुठे स्पेसिस असतील आणि कॉमा असतील तर त्यानुसार स्प्लिटिंग होईल, डिव्हिजन होईल, त्यानंतर तुम्ही क्लिक करायचं आहे फिनिशवर. आणि ॲज यू कॅन सी हिअर, श्री आणि राम, श्री आणि कृष्ण, श्री आणि श्याम हे दोन वेगळ्या वेगळ्या कॉलम्समध्ये स्प्लिट झालेलं आहे. म्हणजेच तुम्ही नाव, तुमचा डेटा, तुम्ही कंटेंट जे काही टाईप केलंय त्याला वेगळ्या पद्धतीने स्प्लिट करू शकता, डिव्हिजन करू शकता आणि तुमच्या माहितीला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकता. तर हा होता अतिशय महत्वाचा पॉईंट ज्याला आपण म्हणत होतो स्प्लिटिंग कॉलम. सिलेबसमध्ये नीट बघा, स्प्लिटिंग कॉलम झालेले आहे. आणि आता महत्वाचं बघायचं आहे आपल्याला कनेक्टिंग वर्कशीट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तर यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही नक्कीच इथे अडचण असल्यास विचारू शकता, काही सल्ला असल्यास देऊ शकता. आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद, बाय.